आज मुख्यमंत्र्यांनी संजय राऊतांना नोटीस सोडली, त्यावर नोटीसला उत्तर देताना संजय राऊत म्हणतात की 50 कोके एकदम ओके, अब आएगा मजा, अशा पद्धतीनं त्यांनी ट्विट केलं. वाथाड तोंडाचा संजय राऊत आहे, त्याला कोर्टात समजेल की एका मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा गरिमा काय असते. ज्या मातोश्रीला ज्या शिवसेना एकनाथ शिंदेसाहेबांनी पोचलं ते त्याच्यावर आरोप करता, यांच्यापेक्षा कितीतरी पटीनं दिलदार मालदार माणूस आमचा, ते वाथरटपणाला काही अर्थ नाही आहे. ते एक दिवस त्याला कायद्याची दणका बसणारच आहे. सरकारला आरोपी म्हणजे करायचं का, सरकारनं दारू बाजली त्याला, सरकारनं गाड पबमधून बसवलं का, ते पब आजचे चालू आहेत, यांच्या काळात नव्हते का, यांच्या घरातले जात नव्हते तिकडे पबमध्ये. अरे काही असतात माजलेल्या अवलादी, बापाच्या आरामाच्या पैशावर उतू येतात, ते असे सगळे भांगडी करतात, याला काय सरकार दोषी असतं का? पुण्याचा अपघात विजय वडेट्टीवर म्हणतात की याची न्यायिक चौकशी झाली पाहिजे, कसं पाहतं हे बघा. ते प्रकरण हिट अँड रनचं आहे, पण कोणी किती म्हटलं की त्या आरोपीला सज्ञान दाखवण्याचा प्रयत्न करू, तर संविधानामध्ये असं कोणालाही दाखवण्याचा प्रयत्न केला जात नाही. तो अंडर एज असल्यामुळे त्याच्यावर ते ज्युनाईल जे कोर्ट आहे त्याच्या पलीकडे दुसरी कोणती कारवाई होऊ शकत नाही. अजितदादा आणि शिंदे गटाची काही फारकत होणार आहे का असं सुषमा अंधारे म्हणतात? असं अजून असं काही नाही आहे. आम्ही महायुती म्हणून आज तरी आम्ही एकत्र आहोत. भाऊ, या लग्नाच्या तुम्ही उत्तर टाकल्याला काही लग्न नाही नाही मी जे आमचे चाहते असतात, जे आमच्या प्रेम करतात, काही मित्र असतात, काही नातेवाईक असतात, कारण जात तर मी कधी पाहत नाही, 18 पगड जातीला घेऊन मी काम करतो, त्याच्यामुळे आमच्या चाहत्यांना आम्ही देऊन त्यांना देऊन काय उपयोग, ते का आम्हाला शिवाय शापच देणार आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.